पत्रकार सेवा संघाने दिले जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन. आमचे औरंगाबाद प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2019 रोजी रात्री 9 दरम्यान नवीन 2020 वर्षाच्या स्वागतासाठी वार्तांकन करण्यासाठी गेलेले विटनेस मीडियाचे प्रतिनिधी सय्यद नासेर सोपोद्दीन वय 34 राहणार पटेल लॉन्स बिडपास औरंगाबाद गेले असता मोटरसायकल पार्किंग करण्याच्या कारणावरून MIDC सिडको पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार व 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तोंडावर व पायावर दुखापत होईपर्यंत बंदोबस्तात तैनात असलेल्या या 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली. आधार कार्ड, परिचय कार्ड हिसकावून घेतले. जातीवाचक शिवीगाळ पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. आज सकाळी 11 दरम्यान पत्रकार सेवा संघाच्या वतीनं लोकशाही मार्गाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन MIDC सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मळाळेंना निवेदन देण्यात आले. त्यांनी संघटनेला कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दोषी पोलीस कर्मचाऱ्यावरती पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही भेट घेऊन पत्रकार सेवा संघाच्या वतीनं प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील वैद्य, उपाध्यक्ष शेख मोहसिन, रवींद्र सुरडकर, दुर्गादास अपार, मिलिंद मकासरे, अब्दुल कय्युम, शेख मुख्तार, सय्यद सैफ, शेख जाकिर अहमद अलहामेद, अनिस रामपुरे, शेख आदिल अजमत पठाण आदींची उपस्थिती होती. आमचे प्रतिनिधी किरण औटीसह RBM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा.